हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 चा कम्प्लीट लॉजिकल रिझनिंग युनिट बघायचा आहे थ्रू MCQ प्रॅक्टिस. 100+ MCQs या युनिटवरचे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी. जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जे होणार आहे 26 मार्चला, आपल्याकडे आणखीन थोडे दिवस शिल्लक आहेत. तर त्यासाठी त्या डेजला कसा यूज करायचा म्हणजे ही एक्झाम आपण क्रॅक करू शकणार आहोत. तर त्यासाठी आम्ही MSET पेपर 1 साठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याची न्यू बॅच जी स्टार्ट होते ती 1 मार्चला स्टार्ट होते. 1 मार्चपासून 25 मार्चपर्यंत ही एक्झाम पर्यंत टेस्ट सिरीज चालणार आहे. डेली 2 टेस्ट तुम्हाला सबमिट केल्या जातील आणि त्या तुम्ही सॉल्व्ह करून त्यातून तुमचा स्कोर आणि सोल्युशन दोन्ही जाणून घेऊ शकणार आहात. असा हा 50 टेस्टची टेस्ट सिरीज आहे, ज्याची प्राईस आहे 999 रुपये. आणि ती जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला नक्कीच 75+ मार्क्स पेपर 1 मध्ये मिळवून देऊ शकते. सो जॉईन करा, आज जॉईन करा. सो लेट्स स्टार्ट टेस्ट सेशन. आता इथे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याचे गृहितक दिलेले आहेत आणि गृहितकावरून कोणतं स्टेटमेंट ट्रू असणार आहे याच्याबद्दलचं ऑप्शन, करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे, स्टेटमेंट आहे डिफॉरेस्टेशन इज हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट, वृक्षतोड करणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. गृहितक काय दिलेले आहेत, 2 गृहितक दिलेले आहे. ट्री फेलिंग इज नेसेसरी फॉर बिग प्रोजेक्ट, त्याच्यानंतर कटिंग डाऊन ट्रीज इज अ ह्युमन नीड, मोठ्या प्रकल्पांसाठी वृक्षतोड करावीच लागते, वृक्षतोड करणे ही मानवी गरज आहे. ठीक आहे, 2 अझम्पशन्स दिलेत आणि त्यापैकी कोणतं करेक्ट असणार आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहे ओनली द फर्स्ट हायपोथेसिस इज इम्प्लाइड, ओनली द सेकंड हायपोथेसिस इज इम्प्लाइड, बोथ हायपोथेसिस आर इम्प्लाइड, बोथ हायपोथेसिस आर नॉट इम्प्लाइड. ठीक आहे, फक्त पहिले गृहितक सूचित करते, दुसरे गृहितक सूचित करते, दोन्ही गृहितक सूचित करते आणि दोन्ही गृहितके सूचित होत नाही आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, डिफॉरेस्टेशन होत आहे याच्यासाठी हे 2 रिझन असू शकतात, पण त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होते याच्यासाठी कुठलं गृहितक व्यवस्थित आहे का दोन्हीपैकी, नाही. म्हणून दोन्हीही गृहितक इथे काय होत नाही, सूचित होत नाहीत, नॉट एम्प्लॉइड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे अनट्रीटेड सेवेज फ्रॉम फॅक्टरीज शुड नॉट बी डिस्चार्ज इन टू रिव्हर्स, अझम्पशन्स दिलेले आहेत खाली. कारखान्यातून प्रक्रिया न केलेले जे सांडपाणी नदीत सोडू नये असं दिलेलं आहे, त्याची गृहितक काय दिलेलं आहे, डिस्चार्ज ऑफ अनट्रीटेड एफ्लुएंट फ्रॉम फॅक्टरीज इन टू रिव्हर्स लेड्स टू लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंटल रूल्स आर नॉट रिस्पेक्टेड बाय द पीपल रनिंग द फॅक्टरीज, पर्यावरणाचे नियम कारखानदारी चालवणारे लोक मानत नाही. आता याच्यामध्ये पण सेम्स ऑप्शन आहेत, पहिलं गृहितक सूचित होतं, दुसरे गृहितक सूचित होतं, दोन्ही गृहितके सूचित होतात आणि दोन्ही गृहितके सूचित होत नाही. ओके, याचा क्वेश्चनचा आन्सर करेक्ट आहे ऑप्शन फर्स्ट, ओनली फर्स्ट हायपोथेसिस इज इम्प्लाइड. हे कारखान्यातलं पाणी सांडपाणी नदीत सोडू नये, ठीक आहे, याचं रिझन किंवा गृहितक काय असायला पाहिजे की हे केल्यामुळे नदीमधली जी जैवविविधता आहे त्याचा ऱ्हास होतो. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी जी आहे नष्ट होते म्हणून आपण नदीत पाणी सोडू नये. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, आणि हे नियम पर्यावरणाचे नियम कारखानदारी चालवणारे लोक मानत नाहीत हे चुकीची गोष्ट आहे किंवा हे इथे योग्य नाहीये, म्हणून हा ऑप्शन आपण हे गृहितक अझम्पशन आपण इथे घेऊ शकत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे हेल्पिंग द पुअर इज द ट्रू साइन ऑफ ह्युमॅनिटी, गरिबांना मदत करणे हेच माणुसकीचे खरे लक्षण आहे. आणि याचे अझम्पशन्स आहेत पुअर पीपल एक्सपेक्ट हेल्प फ्रॉम अदर्स, इफ वी डू नॉट सर्व द पुअर वी आर नॉट वर्दी ऑफ ह्युमॅनिटी, गरीब लोकांना इतरांच्या मदतीची अपेक्षा असते, जर गरिबांची आपण सेवा करत नसू तर आपण माणूसपणास पात्र नाहीत. हे 2 गृहितक आहेत आणि याच्यातलं कोणतं गृहितक हे खरे आहे किंवा सूचित करतं की गरिबांना मदत करणे हे माणुसकीचं खरं लक्षण आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बोथ हायपोथेसिस आर एम्प्लॉइड. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे, दोन्ही गृहितक सूचित होतात, गरीब लोकांना इतरांच्या मदतीची अपेक्षा असते म्हणून गरिबांना मदत करणं माणुसकीचं खरं लक्षण आहे आणि गरिबांचा आपण सेवा करत नसू तर आपण माणुसकीस पात्र नाही, हे पण अझम्पशन बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून इथं ऑप्शन सी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे द बॉडी ऑफ एक्सरसाइज इज फ्लेक्झिबल, व्यायाम करणाऱ्यांचे शरीर लवचिक असते. आता याचं अझम्पशन्स आहेत 2, ऑल ऍक्टर्स ऍक्ट्रेस डू दिस एक्सरसाइज, वॉकिंग इन टू द मॉर्निंग इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ द बॉडी, सर्व अभिनेते अभिनेत्री हे व्यायाम करतात,
सकाळी पदभ्रमण केल्याने शरीराची कार्यक्षमता वाढते. ऑप्शन सगळे सेमच आहेत, ठीक आहे. लॉजिकल रिझनिंग मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. अझम्पशन्स, विधान, स्टेटमेंट अँड अझम्पशन्स, ठीक आहे, आणि त्यातलं कोणतं बरोबर आहे हे सांगायचं असतं. ठीक आहे, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब किंवा सेकंड. ओनली सेकंड हायपोथेसिस इज एम्प्लॉइड की चालणं हे आपली इफिशियन्सी वाढवतं किंवा शरीराची कार्यक्षमता वाढवतं, हे स्टेटमेंट बरोबर आहे. अभिनेत्री व्यायाम करतात ह्याचा लवचिकपणाशी काही अझम्पशन आपण गृहित धरू शकत नाही, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, चीफ मिनिस्टर डिसाइडेड टू टूर द अर्थक्वेक अफेक्ट एरियाज. अझम्पशन्स आहे भूकंपग्रस्त भागांमध्ये मुख्यमंत्र्यांनी दौरा करण्याचे निश्चित केले. गृहीतक आहे ऑल चीफ मिनिस्टर डू सो. देर हॅज बीन अ लार्ज अमाऊंट ऑफ लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी इन द अर्थक्वेक अफेक्टेड एरिया. भूकंपग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. आता याच्यापैकी कुठलं गृहीतक बरोबर असणार आहे, ठीक आहे. ऑप्शन्स सेम आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. बोथ हायपोथेसिस आर नॉट एम्प्लॉयड, ठीक आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा करण्याचं निश्चित केलं याच्याशी या दोन्हीमध्ये या दोन्ही गृहितकांचा काहीही संबंध येत नाहीत. म्हणजे दोन्ही गृहितक सूचित करत नाहीत की भूकंप ग्रस्त भागामध्ये मुख्यमंत्र्यांनी दौरा करण्याचं निश्चित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अ नोटीस ऑन रेल्वे प्लॅटफॉर्म डू नॉट अटेम्प्ट टू बोर्ड अ मूव्हिंग ट्रेन. रेल्वे प्लॅटफॉर्म वरील एक सूचना, चालत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका, ठीक आहे. अझम्पशन्स आहे पीपल डू नॉट पे अटेन्शन टू सच इन्स्ट्रक्शन, अशा सूचनांकडे लोक लक्ष देत नाहीत. बोर्डिंग अ मूव्हिंग ट्रेन मे इनडेंजरस लाईफ, ठीक आहे. चालत्या रेल्वेमध्ये चढल्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ओनली द सेकंड हायपोथेसिस इज एम्प्लॉयड, ठीक आहे. कशामुळे ही प्लॅटफॉर्म सूचना लावली जाते, तर चालत्या रेल्वेमध्ये चढल्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो आणि म्हणून या प्लॅटफॉर्मवरती सूचना लावलेल्या असतात, ठीक आहे. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. दिस इन्फॉर्मेशन इज प्रिंटेड ऑन द सिगरेट पॅकेट. सिगरेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगरेट पाकिटावर छापलेली असते. अझम्पशन्स काय काय आहेत, पीपल रीड द इन्फॉर्मेशन रिटन ऑन द सिगरेट पॅकेट. मेनी पीपल टेक द वॉर्निंग ऑन सिगरेट पॅकेट सिरियसली. सिगरेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात आणि बऱ्याच व्यक्ती सिगरेट पाकिटावर दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. दोन्ही गृहीतके बरोबर आहेत. का असतं सिगरेट पॅकिंगवरती हे म्हणजे हेल्थ इंजुरीज टू हेल्थ असं दिलेले असते इन्फॉर्मेशन सिगरेट पॅकेटवरती, कारण जे लोक सिगरेट ओढतात सिगरेटचं पॅकेट घेतात ते त्याच्यावरती वाचू शकतात आणि शिवाय ती वॉर्निंग वाचून लोकांना सिरियसनेस पण येतो आणि खरंच त्याच्याबद्दल ते सिरियसली विचार करतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जर्नलिझम इज अ रिस्की बिझनेस. पत्रकारिता हा जोखीम असणारा व्यवसाय आहे. दोन अझम्पशन दिलेत, ऑल जर्नलिस्ट आर किल्ड व्हाइल वर्किंग, लाईफ ऑफ ऑल जर्नलिस्ट इज इनसिक्युअर. सर्व पत्रकार हे काम करताना मारले जातात, सर्व पत्रकारांचे जीवन हे असुरक्षित असते. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब. बर, सर्वच पत्रकार मारले जातात असं आहे का, नाही, पण त्यांचं जीवन अनसिक्युअर असतं, असुरक्षित असतं, हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन बी इथे काय आहे, करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, स्टेटमेंट पीपल कमिंग फ्रॉम बिझनेस फॅमिलीज कॅनॉट बी गुड टीचर्स. व्यापारी परिवारातून येणारे व्यक्ती चांगले शिक्षक होऊ शकत नाही. ओके, नेक्स्ट आता अझम्पशन वाला नाही आहे, याच्यामध्ये आता कुठलं विधान सत्य आहे की नाही हे सांगायचं आहे, ठीक आहे. देअर इज अ ट्रूथ ऑर ट्रूथ इन द स्टेटमेंट. अडवाईस इन द स्टेटमेंट, द स्टेटमेंट एक्सप्रेस द पॉइंट ऑफ व्ह्यू अँड द स्टेटमेंट इज प्रिडिजिशल. म्हणजे विधानात तथ्य किंवा सत्यता आहे, विधानात सल्ला दिलेला आहे, विधानात दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे आणि विधान पूर्वग्रह दूषित आहे. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन फोर. कारण याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये विचार असेल की व्यापारी लोक टीचिंग फील्डमध्ये येऊ शकत नाहीत किंवा चांगलं काम करू शकत नाही, हा पूर्वग्रह दूषित असणार, याच्यात कुठलीही प्रकारची सत्यता नसणार आहे किंवा सल्ला पण दिलेला नाही आहे किंवा तुमचा दृष्टिकोन सुद्धा त्याच्यामध्ये व्यक्त केलेला नाही. पुढचा प्रश्न आहे, ड्यू टू द इन्क्रीज इन नंबर ऑफ व्हेकल्स ऑन द रोड द एन्व्हायरमेंट इज बिंग पोल्युटेड टू द ग्रेट एक्सटेंट. ठीक आहे, रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात दूषित होते. आणि हे स्टेटमेंट कसं आहे, देर इज अ ट्रूथ ऑर ट्रूथ इन स्टेटमेंट, अडवाईस इन स्टेटमेंट, द स्टेटमेंट एक्सप्रेस इन द पॉइंट ऑफ व्ह्यू, द स्टेटमेंट इज प्रिजुडिशियल. विधानात तथ्य किंवा सत्यता आहे, विधानात सल्ला दिलेला आहे, विधानात दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे, विधान पूर्वग्रह दूषित आहे. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, हे बरोबर आहे. आणि हे आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहे
की रस्त्यावरच्या वाहनांनी जो धूर सोडला जातो त्याच्यामुळे काय होतंय, पर्यावरण दूषित होतं, वायू प्रदूषण होतं. त्याच्यामुळे या विधानात तथ्य आहे आणि सत्यता आहे असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, फॅक्ट असेल तर ते सत्यता आहे असं सांगू शकतो विधानामध्ये. पुढचा प्रश्न आहे, इफ स्वाती वर्क्स हार्ड शी विल गेट यूपीएससी कॅन सर्टनली सक्सेड इन. स्वातीने चांगले परिश्रम केले तर ती यूपीएससी मध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकते. हे काय आहे, देर इज अ ट्रूथ ऑर ट्रूथ इन स्टेटमेंट, अडवाईस इन अ स्टेटमेंट, द स्टेटमेंट एक्सप्रेस द पॉइंट ऑफ व्ह्यू अँड द स्टेटमेंट इज प्रिज्युडिसाइज. ठीक आहे, आणि याच्यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, याच्यामध्ये अडवाईस दिलेली आहे, राईट. म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, अडवाईस इन अ स्टेटमेंट. काय सांगितलं आहे, जर एखाद्या व्यक्तीने स्टडी केला तर त्याला त्याचं फळ मिळेल, तो त्या एक्झाममध्ये क्वालिफाय होईल आणि त्याच्यामध्ये तो यश मिळवेल, राईट. हा सल्ला दिलेला आहे, याच्यामध्ये कुठलाही पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे किंवा पूर्वग्रह नाही आहे किंवा सत्यता पण नाही आहे. ठीक आहे, पुढचं स्टेटमेंट, पुढचा क्वेश्चन आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ टाइप ऑफ गव्हर्नमेंट पीपल शुड नॉट बी एक्सप्लॉइटेड. शासन कोणत्याही प्रकारचे असो ते लोकांचे शोषण होता कामा नये. ठीक आहे, आता हे काय आहे, देर इज अ ट्रूथ ऑन ऑर ट्रूथ इन द स्टेटमेंट, अडवाईस इन द स्टेटमेंट, द स्टेटमेंट एक्सप्रेस द पॉइंट ऑफ व्ह्यू अँड द स्टेटमेंट इज प्रिज्युडिशियल. तर याच्यामध्ये काय असणार आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन सी असणार आहे. हा दृष्टिकोन आहे की शासन कसंही असलं पाहिजे, कुठलंही असलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये लोकांचं शोषण होता कामा नये, हा एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन असू शकतो, राईट. म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, एज्युकेशनल प्रोग्रेस इज नॉट पॉसिबल फॉर पीपल इन रिमोट अँड रुरल एरियाज. दुर्गम व ग्रामीण भागातील लोकांना शैक्षणिक प्रगती शक्य नाही. ऑप्शन देर इज अ ट्रूथ ऑर ट्रूथ इन स्टेटमेंट, अडवाईस इन स्टेटमेंट, द स्टेटमेंट एक्सप्रेस द पॉइंट ऑफ व्ह्यू अँड द स्टेटमेंट इज प्रिज्युडिशियल. याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन फोर. याच्यामध्ये काय आहे, पूर्वग्रह दूषित हे विधान आहे. डायरेक्ट त्यांनी काय केलेलं स्टेटमेंट केलेलं आहे की ग्रामीण भागामधील लोकांना शैक्षणिक प्रगती होणं शक्य नाही. डायरेक्ट कुठल्याही प्रकारचा विचार न करता किंवा कुठल्याही प्रकारचा विचारात गोष्टी विचारात न घेता किंवा स्वतः तिथे जाऊन पडताळणी न करता एखादा व्यक्ती असं स्टेटमेंट करू शकतो. ठीक आहे, त्यांचा एक्सपिरियन्स असेल किंवा लोकांकडून ऐकणाऱ्या गोष्टी असतील, म्हणजेच काय, हा पूर्वग्रह दूषित विधान असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू गिव्ह डिअरनेस अलाउन्स ऍट द रेट ऑफ 8% टू द सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई इन 2012. केंद्र सरकारने 2012 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 8% दराने महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याच्यामध्ये गृहीतक आहेत, गिव्हिंग डिअरनेस अलाउन्स इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू द एम्प्लॉई, गव्हर्नमेंट डिक्लेअर्स डिअरनेस अलाउन्स टू ऍट रेग्युलर इंटरव्हल्स. ठीक आहे, महागाई भत्ता दिल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवनस्तरामध्ये सुधारणा होते, सरकार ठराविक कालावधीत महागाई भत्ता जाहीर करते. आणि याच्यापैकी सेम ऑप्शन्स आहेत मगाचे की कुठला हायपोथेसिस एम्प्लॉइड होतोय सूचित होतं, आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दोन्ही गृहीतका सूचित होतात. कशासाठी डीए दिला जातो, ठीक आहे, ते इथे सांगितलेलं आहे. म्हणून दोन्हीही गृहीतक इथे करेक्ट आहेत, सुधारणा होण्यासाठी आणि प्रत्येक कालावधीमध्ये सरकार हा भत्ता देत असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अ गुड थिंग इज सोल्ड इवन इफ इट इज एक्सपेन्सिव्ह इट इज सोल्ड. चांगली वस्तू ही महाग असून देखील विकली जाते. गृहीतक आहे, सम गुड्स आर बेटर दॅन अदर्स, मेनी थिंग्स आर एक्सपेन्सिव्ह. काही वस्तू इतर वस्तूंपेक्षा चांगल्या असतात आणि बऱ्याच वस्तू या महाग असतात. आणि याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, कुठलं हायपोथेसिस याच्यामध्ये असणार आहे, फर्स्ट हायपोथेसिस एम्प्लॉईज, सेकंड हायपोथेसिस एम्प्लॉईज, बोथ हायपोथेसिस एम्प्लॉईज की बोथ हायपोथेसिस नॉट एम्प्लॉईज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, फक्त पहिलं गृहीतक सूचित होतं. ठीक आहे, खूप गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह असून देखील विकल्या जातात किंवा सोल्ड होतात हे सांगू शकत नाही पहिल्या दुसऱ्या हायपोथेसिसमधून. म्हणून फक्त फर्स्ट हायपोथेसिस काय होतं सूचित होतं, काही वस्तू इतर वस्तूंपेक्षा चांगल्या असतात. ठीक आहे, म्हणून त्या महाग असू शकतात किंवा स्वस्तही असू शकतात. ठीक आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आन्सर आहे, ओनली द फर्स्ट हायपोथेसिस इज एम्प्लॉइड, फक्त पहिले गृहीतक सूचित. स्टेटमेंट दिलेलं आहे, देअर इज अ स्टील शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन रुरल एरिया इन इंडिया प्रोसिडिंग्स. विधान आहे, भारतातील ग्रामीण भागात आजही विजेचा तुटवडा आहे. आणि याच्यामध्ये कार्यवाही काय करता येईल त्याच्यावरती, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शुड स्टार्ट न्यू प्रोजेक्ट्स टू जनरेट मोर इलेक्ट्रिसिटी. गव्हर्नमेंट शुड एनकरेज सुटेबल प्रायव्हेट कंपनीज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज. ठीक आहे, भारत सरकारने अधिक वीज निर्मिती करण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करावे.
भारत सरकारने विजेच्या तुटवड्याची समस्या सोडवण्यासाठी योग्य खाजगी कंपन्यांना वीज निर्मितीसाठी प्रोत्साहन करावे. तर याच्यामध्ये कुठली कारवाई योग्य असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि ऑप्शन्स आहेत, प्रोसिडिंग वन इज करेक्ट, ॲक्शन टू इज करेक्ट, प्रोसिडिंग वन अँड टू आर करेक्ट, अँड प्रोसिडिंग वन टू आर नॉट करेक्ट. ठीक आहे, इकडे पण सेम ऑप्शन आहे मराठीमध्ये. कारवाई एक योग्य आहे, कारवाई दोन योग्य आहे, कारवाई एक आणि दोन दोन्ही योग्य आहेत, आणि कारवाई एक आणि दोन दोन्ही योग्य नाही. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजेत आणि गव्हर्नमेंटने खाजगी कंपन्यांना सुद्धा काम करायला द्यावं किंवा प्रोत्साहित करावं त्यांना, जेणेकरून ही समस्या जी आहे ती कमी होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे सेम, व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन्स इज इन्क्रीझिंग डे बाय डे. प्रोसिडिंग्स दिलेले आहेत खाली. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, कार्यवाही खाली दिलेला आहे. द डेट पेनल्टी शुड बी गिव्हन टू दोज हू ऑप्रेस वुमन. अवेअरनेस शुड बी क्रिएटेड इन सोसायटी टू इलिमिनेट ऑपरेशन ऑफ वुमेन. महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी समाजात जनजागृती घडून आणली पाहिजे. आणि फर्स्ट आहे, महिलांवरील अत्याचारास करणाऱ्यास फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तर याच्यामध्ये कुठला प्रिसिडिंग करेक्ट असणार आहे? सेम ऑप्शन आहेत, प्रिसिडिंग वन इज करेक्ट, ऍक्शन टू इज करेक्ट, प्रोसिडिंग वन टू करेक्ट, अँड प्रिसिडिंग वन टू आर नॉट करेक्ट. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू, ऍक्शन टू इज करेक्ट. फाशीची शिक्षा डायरेक्ट आपण द्यायच्या आधी त्याला, म्हणजे त्यांचा माणुसकीचा हक्क जो आहे किंवा ह्युमॅनिटी आपण तिथे हे करू शकत नाही, पण त्यांच्या महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी समाजात जनजागृती जर घडून आणली तर फाशीची शिक्षा देण्यापर्यंतची गोष्टच पोचणार नाही. म्हणून ऍक्शन टू इथे काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, इन्क्रीझिंग नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स ऑन सिटी रोड्स शुड बी रिड्यूस. शहरातील रस्त्यांवरील वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी केले पाहिजे. आणि प्रिसिडिंग साइन, ट्राफिक रूल्स शुड बी ऑबेड बाय ऑल. वाहतुकीचे नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे. दुसरं आहे, द व्हेकल लायसन्स ऑफ दोज हू डू नॉट फॉलो ट्राफिक रूल्स शुड बी कॅन्सल. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांच्या वाहन परवाना रद्द केला पाहिजे. सेम ऑप्शन आहेत, प्रिसिडिंग वन इज करेक्ट, ऍक्शन टू इज करेक्ट, प्रिसिडिंग वन टू करेक्ट, प्रिसिडिंग्स वन टू नॉट करेक्ट. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, प्रिसिडिंग वन इज करेक्ट. कारवाई एक ही योग्य आहे, नियमांचे सर्वांनी पालन केलं पाहिजे. परवाना रद्द करून काम होणार आहे का आपलं? नाही. किंवा परवाना रद्द केला तर लोक दुसरा परवाना काढतील, राईट? तर फर्स्ट कारवाई बरोबर आहे आणि प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, इट डज नॉट रीच द पीपल ऑफ ड्रोट अफेक्टेड एरिया. ऍक्शन फर्स्ट, डू नॉट हेल्प पीपल इन ड्रो अफेक्टेड एरियाज. अँड एफिशियंट सिस्टम शुड बी क्रिएटेड टू रीच द ड्रो अफेक्टेड एरियाज. दुष्काळ विधान आहे, दुष्काळग्रस्त भागातील लोकांपर्यंत मदत पोहोचत नाही. कारवाई आहे, दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत करू नये आणि दुष्काळग्रस्त भागापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा निर्माण केली जावी. पहिलं वाक्य इथंच आपल्याला करेक्ट म्हणजे कळतं की हे चुकीचं आहे, की दुष्काळग्रस्त भागांना मदतच करायची नाही म्हणतात. म्हणजे इथे आपलं विधान पहिलं तर येणारच नाही, मासा ऑप्शन ज्याच्यामध्ये हे नसेल. मग करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? ऑप्शन बी, ऍक्शन टू इज करेक्ट, आणि कारवाई दोन योग्य आहे. ठीक आहे, मदत पोहोचवण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा निर्माण केली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, फेटिसाइड्स हॅज इन्क्रीज इन सोसायटी. समाजातील स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. प्रिसाइडिंग्स आहेत, पब्लिक अवेअरनेस शुड बी क्रिएटेड टू रिड्यूस फेटिसाइड. ठीक आहे, सोनोग्राफी सेंटर्स शुड बी क्लोजली मॉनिटराइज टू अवॉइड फेटिसाइड. स्त्रीभ्रूण हत्या कमी करण्यासाठी लोकजागृती करावी. स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये यासाठी सोनोग्राफी केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवावे. आणि आता याच्यातलं कोणती गोष्ट आहे की समाजातील स्त्रीभ्रूण हत्या प्रमाण वाढलं आहे याच्यावरती कारवाई करू शकतो? तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री, दोन्ही जे कार्यवाही आहेत किंवा प्रिसाइडिंग्स आहेत ते दोन्ही पण बरोबर आहेत. एक तर सोनोग्राफी सेंटरवरती पण लक्ष ठेवायचं आणि स्त्रीभ्रूण हत्या कमी करण्यासाठी लोकजागृती पण आवश्यक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नेबरिंग कंट्रीज आर क्रिएटिंग टेररिस्ट इन्सिडेंट्स इन इंडिया. भारतामध्ये शेजारी राष्ट्र दहशतवादी घटना घडवत आहेत. कार्यवाही काय आहेत, प्रिसाइडिंग्स काय आहे? इंडिया शुड सेवर ऑल टायर्स विथ द नेबरिंग कंट्रीज. भारताने शेजारी राष्ट्रांशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत. पीपल फ्रॉम नेबरिंग कंट्रीज शुड नॉट बी अलाउड टू एंटर इंडिया. शेजारी राष्ट्रांना भारतात लोकांना प्रवेश देऊ नये. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत की राष्ट्राशी संबंधच ठेवायचे नाहीत किंवा त्यांना एंट्रीज द्यायची नाही देशामध्ये, असं चालणार आहेत का? टुरिझम सारखे जे आपले बिझनेस आहेत ते याच्यावर चालतील का की त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाही, त्यांनी त्यांना भारतात प्रवेश पण द्यायचं नाही? होईल का असं शक्य आहे? प्रॅक्टिकल आहे का? नाही. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन फोर, प्रिसाइडिंग वन टू आर नॉट करेक्ट. म्हणजे दोन्हीही कार्यवाही याच्यामध्ये किंवा या संबंध चुकीच्या आहेत किंवा योग्य त्या नाही आहेत. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, ग्राउंड वॉटर लेवल इन इंडिया इज डिक्रीजिंग डे बाय डे. प्रिसाइडिंग्स काय आहेत? एव्हरी वन मस्ट टेक केअर दॅट वॉटर इज नॉट वेस्टेड. यूज ऑफ नेट टेक्नॉलॉजी इज नेसेसरी टू स्टोर मान्सून वॉटर. भारतातील भूजल पातळीचा स्तर दिवसेंदिवस कमी होत आहे. कार्यवाही काय आहे? पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. ठीक आहे, दिवसेंदिवस भूपातळी वाढत नाही आहे, भूजल पातळी जी आहे ती काय होते, कमी होते. मग याच्यासाठी दोन्हीपैकी कुठलं योग्य आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दोन्हीही योग्य आहेत. एक तर सर्वांनी काळजी पण घेतली पाहिजे की पाणी वेस्ट होणार नाही, आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आवश्यक वापर करावा. ठीक आहे, जसं की आपण पाणी साठवतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग जो प्रोजेक्ट आहे तो प्रत्येकाने फॉलो केला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे दोन्ही इथं प्रिसाइडिंग्स बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द रिगेनिंग बाय द सिनियर स्टुडंट्स इन कॉलेज हॅज क्रिएटेड अन ॲटमॉस्फिअर ऑफ फिअर अमॉंग द ज्युनियर स्टुडंट्स. कॉलेजमधील सिनियर विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे रॅगिंगमुळे ज्युनियर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्यावरती काय कारवाई केली पाहिजे? द प्रिन्सिपल ऑफ कॉलेज शुड टेक स्ट्रिक्ट ऍक्शन अगेन्स्ट द रॅगिंग स्टुडंट्स विदाउट एनी प्रेशर. युनिव्हर्सिटी शुड कम्युनिकेट गाईडलाईन्स टू कॉलेज प्रिव्हेंट रॅगिंग ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे, कॉलेजच्या प्राचार्याने कोणताही दबाव न करता बाळगता रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कठोर कारवाई करावी. विद्यापीठाने कॉलेजला विद्यार्थ्यांचे रॅगिंग होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्वे कळवावी. ठीक आहे, आता याच्यामध्ये दोन्ही प्रकारे कारवाई केली तर रॅगिंग होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. प्रिसाइडिंग वन अँड टू आर बोथ करेक्ट. ठीक आहे, योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, टू बिकम अ गुड एस ए रायटर यू नीड टू लुक ऍट डिक्शनरी प्रिकन्सिव नोशन्स. ठीक आहे, चांगला लेखक होण्यासाठी शब्दकोश पाहणे आवश्यक आहे, आणि याच्यामध्ये पूर्वधारणा काय आहेत? फक्त लेखकच शब्दकोश बघतात, सर्व लेखक चांगले असो व वाईट शब्दकोश बघतात. ठीक आहे, ओनली ऑथर्स सी डिक्शनरी, ऑल रायटर्स लुक डिक्शनरीज गुड अँड बॅड. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, कुठली पूर्वधारणा याच्यामध्ये करेक्ट आहे हे सांगायचं आहे. प्रिमायसिस फर्स्ट सेकंड बरोबर आहे की दोन्ही प्रिमायसिस बरोबर आहेत की दोन्ही पण बरोबर नाहीत हे सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, की दोन्हीही नाहीत बरोबर. ठीक आहे, फक्त चांगलाच लेखक बघतो शब्दकोश, किंवा लेखक चांगलाच वाईट किंवा शब्दकोश बघावाच लागतो असं काहीही नसतं. ठीक आहे, म्हणून दोन्हीही विधानं इथे पूर्वधारणा बरोबर नाही. पुढचा प्रश्न आहे, इट इज अप्रोप्रिएट टू ऍडमिट अ चाइल्ड टू स्कूल इन फिफ्थ इयर प्री कन्सिव्ह नोशन्स. ठीक आहे, बालकाला पाचव्या वर्षी शाळेत प्रवेश करणे योग्य आहे. आणि याच्यामध्ये पूर्वधारणा काय आहेत किंवा स्टेटमेंट्स प्रिमाइस काय आहेत? चिल्ड्रन्स आर नॉट परमिटेड टू स्कूल आफ्टर 6 इयर्स, आणि ऍट द एज ऑफ 5 इयर्स ऑफ चाइल्ड द मेंटल अँड फिजिकल डेव्हलपमेंट नेसेसरी फॉर एज्युकेशन इज कम्प्लीट. ठीक आहे, 6 वर्षानंतर मुलांना शाळेत प्रवेश दिला जात नाही, आणि बालकाच्या वयाच्या 5व्या वर्षी शिक्षणासाठी आवश्यक मानसिक शारीरिक विकास झालेला असतो. आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 2. फक्त स्टेटमेंट 2 इथे बरोबर आहे. 6 वर्षानंतर मुलांना प्रवेशच दिला जाणार नाही असं कुठल्या शाळेमध्ये नियम ऐकलेला आहे का? नाही. म्हणून प्रिमायसिस किंवा पूर्वधारणा फर्स्ट जे आहे ते इथे लागू होत नाही. पुढचा प्रश्न आहे, डिस्पाइट राहुल द्रविड्स ग्रेट परफॉर्मन्स इंडिया कुड नॉट विन द क्रिकेट मॅच. राहुल द्रविडच्या उत्तम कामगिरीनंतरही भारत क्रिकेट सामना जिंकू शकला नाही. त्याच्यामध्ये काय आहे पूर्वधारणा? इंडिया लॉस द क्रिकेट मॅच, राहुल द्रविड स्कोर मोर रन्स इन द मॅच. ठीक आहे, भारत क्रिकेट सामना हारला, राहुल द्रविडने सामान्यमध्ये अधिक धावा काढल्या. ठीक आहे, आणि याचं स्टेटमेंट कुठलं करेक्ट असणार आहे? मग स्टेटमेंट 3, दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये करेक्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दोन्ही जिंकू शकला नाही याचे रिझन्स दोन्हीही सांगितलेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एव्हरी वन शूड डोनेट ब्लड इन द ब्लड बँक एव्हरी 3 मंथ्स प्री कन्सिव्ह नेशन्स. ठीक आहे, प्रत्येकाने दर 3 महिन्यांनी रक्तपिढीत रक्तदान केले पाहिजे. आणि याच्यामध्ये पूर्वधारणा काय काय आहेत? ब्लड बँक्स बेनिफिट्स निडी पीपल, एव्हरी वन शूड ट्राय द डोनेट ब्लड. रक्तपेढीचा गरजू लोकांना फायदा होतो, सर्वांनी रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा. ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत. ठीक आहे, रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्यासाठी. म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं? ऑप्शन सी, द स्टेटमेंट इन्क्लूड्स प्रिमायसेस 1 अँड 2. विधानात पूर्वधारणा 1 आणि 2 दोन्ही समाविष्ट आहेत, हे इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे,
फॉर गुड हेल्थ इट लॉट्स ऑफ फ्रूट्स इन्स्टेड ऑफ विटॅमिन पिल्स. चांगल्या आरोग्याकरता विटॅमिन्सच्या गोळ्यांऐवजी भरपूर फळे खावीत. विटॅमिन पिल्स डू नॉट ब्रिंग गुड हेल्थ. विटॅमिन्स आर इसेन्शियल फॉर गुड हेल्थ. विटॅमिन्सच्या गोळ्या चांगले आरोग्य प्राप्त करून देत नाहीत. चांगल्या आरोग्यासाठी विटॅमिन्स आवश्यक आहेत. आता हे दोन स्टेटमेंट आहे, विटॅमिन्स गोळ्यांच्या ऐवजी फळे भरपूर खावीत हे स्टेटमेंट आहे. त्याच्यासाठी किंवा याच्याशी संबंधित दोन्ही गोष्टी कशा आहेत, पूर्वधारणा आहेत का व्यवस्थित, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू. ठीक आहे, चांगल्या आरोग्यासाठी विटॅमिन्स आवश्यक असतात म्हणून फळं खावीत ना की गोळ्या. ठीक आहे, गोळ्या चांगले आरोग्य प्राप्त करून देत नाही म्हणून त्यांना खायचं नाही असं नाही, पण बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द गव्हर्नमेंट पास्ड अ लॉ ऑफ प्रिव्हेंट फिमेल फ्रुटिसाइड. सरकारने स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कायदा पारित केला. द बर्थ रेट ऑफ गर्ल्स इन पॉप्युलेशन इज डिक्रीज डे बाय डे. लोकसंख्येतील मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस कमी होत आहे. तर याच्यामध्ये मुख्य एक परिणाम आणि दुसरं कारण आहे की एक मुख्य कारण आहे आणि दुसरा परिणाम आहे. ठीक आहे, एक स्थिती आहे. ठीक आहे, आणि त्याचं कारण काय असणार आहे, किंवा फर्स्ट स्टेटमेंट त्याचं दुसऱ्याचं कारण असणार आहे किंवा दुसरं पहिल्याचं रिझन असणार आहे, ते बघून आपल्याला याचं करेक्ट आन्सर द्यायचं आहे. त्याचं फर्स्ट आन्सर करेक्ट आहे की पहिला जो आहे तो परिणाम आहे. ठीक आहे, दुसरं जे आहे ते कारण आहे त्याचं. हा लोकसंख्येचा कायदा, स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा कायदा जो पारित केला आहे तो कशामुळे केला आहे, कारण लोकसंख्येमध्ये मुलींची जन्मदर संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ठीक आहे, त्याचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न, ड्यू टू ड्रॉट इन मराठवाडा पीपल आर सफरिंग अ लॉट ड्यू टू लॅक ऑफ वॉटर. मराठवाड्यात दुष्काळामुळे पाणी नसल्याने लोकांचा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. युनियन गव्हर्नमेंट अनाउन्स्ड एड फॉर ड्रॉट विक्टिम्स. केंद्र शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली. आता याच्यामध्ये पहिलं रिझन असणार का दुसरं रिझन असणार आहे आणि मुख्य कारण काय असणार आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. देर इज अ वन मेन कॉज अँड टू इफेक्ट आहे. ठीक आहे, पहिले मराठवाड्यामध्ये लोकांना दुष्काळाला सामोरं जावं लागलं हे एक मेन कारण आहे, रिझन आहे. आणि त्याच्यावरचा दुसरा इफेक्ट म्हणजे परिणाम काय आहे, तर गव्हर्नमेंटनी ड्रॉट विक्टिम्स म्हणजे जे दुष्काळग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी, ड्यू टू द ऍगिटेशन ऑफ सोशल वर्कर अण्णा हजारे द गव्हर्नमेंट पास द लोकपाल बिल. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट आहे, अरविंद केजरीवाल फाउंडेड आम आदमी पार्टी. समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे सरकारने लोकपाल विधेयक पारित केले. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष स्थापन केला. आणि ऑप्शन्स आहेत, देर इज अ वन इफेक्ट अँड टू मेन कॉज. देर इज अ वन कॉज अँड टू इफेक्ट. आता याच्यामध्ये काय कारण आहे आणि दुसरं काय रिझन आहे ते सांग, कारण आणि इफेक्ट. ठीक आहे, कारण आणि परिणाम सांगायचा आहे. वन इफेक्ट बट नॉट टू मेन कॉज, टू इफेक्ट बट नॉट मेन कॉज. आता याच्यामध्ये अण्णा हजारेने आंदोलन केलं आणि विधेयक पारित झालं हे बरोबर आहे, दुसरं पण अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी पक्ष स्थापन केला हे पण बरोबर आहे. याच्यामध्ये नेमकं कॉज कुठला आहे आणि परिणाम कुठला आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री. एक परिणाम बरोबर आहे पण दोन मुख्य कारण नाही, म्हणजे हा परिणाम आहे बरोबर आहे. ठीक आहे, पण हा आम आदमी पक्ष स्थापन केलेला त्याचं कारण नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मेनी पीपल डाय इन रिमोट एरियाज, हेल्थ फॅसिलिटीज डू नॉट इफेक्टिवली रीच रिमोट एरियाज. दुर्गम भागातील अनेक लोक दगावतात, आरोग्य सुविधा प्रभावीरित्या दुर्गम भागापर्यंत पोहोचवत नाही. आता याच्यामध्ये कोणतं कॉज आणि कोणतं रिझन आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. एक परिणाम आणि दोन मुख्य कारण आहे. ठीक आहे, हा परिणाम आहे कशाचा, या रिझनचा. आरोग्य सुविधा प्रभावितरित्या दुर्गम भागापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे दुर्गम भागातील लोक दगावतात. बरोबर आहे, असं बरोबर येते म्हणून इथे ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. देर इज अ वन इफेक्ट अँड टू मेन कॉज. पुढचा प्रश्न आहे, अ न्यूली कन्स्ट्रक्टेड 5-स्टोरीड बिल्डिंग इन एक्स सिटी कोलॅप्स्ड. एक्स शहरात नुकतीच बांधलेली 5-मजली इमारत पडली. दुसरं स्टेटमेंट आहे, व्हेरी पुअर क्वालिटी मटेरियल्स वेर यूज टू द बिल्डिंग फॉर द बिल्डिंग. इमारतीसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय कारण आहे आणि काय रिझन आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. एक परिणाम आहे आणि दुसरा मेन कॉज आहे. पुअर क्वालिटीचं मटेरियल आपण यूज केलं होतं बिल्डिंग बांधण्यासाठी आणि त्यामुळे एक शहरात नुकतीच बांधलेली इमारत कशी झालेली आहे, पडलेली आहे. म्हणजे हे पहिलं जे आहे ते कॉज आहे आणि याचं हे रिझन आहे, इफेक्ट आहे, परिणाम आहे. म्हणून ऑप्शन फर्स्ट बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट आहे, गव्हर्नमेंट लॉन्च फ्री बस पास स्कीम फॉर वुमेन स्टुडंट्स.
शासनाने शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांसाठी मोफत बसचा पास योजना सुरू केली. निष्कर्ष किंवा कन्क्लुजन याच्यामध्ये दिलेले आहे दोन. एक तर आहे द रेट ऑफ एज्युकेशन ऑफ गर्ल्स विल इन्क्रीज, फ्री बस पास स्कीम फॉर मेन, मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल, पुरुषांसाठी मोफत बसचा पास योजना आहे. ठीक आहे, याच्यामध्ये निष्कर्ष काय निघणार आहे? ऑप्शन्स आहेत ओनली कन्क्लुजन वन इज करेक्ट, ओनली कन्क्लुजन टू इज करेक्ट, ओनली कन्क्लुजन वन टू सॉरी कन्क्लुजन वन टू आर करेक्ट, देन कन्क्लुजन वन टू आर नॉट करेक्ट. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू, ओनली कन्क्लुजन वन इज करेक्ट. मेन्ससाठी बस पास स्कीम आहे का त्याचं कन्क्लुजन नाही, रिझल्ट नाही. मग याचं काय? मुलींसाठी शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा ते प्रमाण वाढेल यासाठी मुलींसाठी स्त्रियांसाठी मोफत बसचा पास योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे द गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड अ स्कीम टू प्रोव्हाइड ग्रेन्स ॲट द रेट ऑफ रुपीज 2 पर केजी फॉर द पीपल बिलो द पॉवर्टी लाईन. ठीक आहे, दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी सरकारने 2 रुपये किलो दराने धान्य देण्याची योजना सुरू केली आहे. कन्क्लुजन आहे याच्यामध्ये ॲडिक्वेट ग्रेन इज अवेलेबल इन द ग्रेनरीज ऑफ द गव्हर्नमेंट, मेनी पीपल बिलो द पॉवर्टी लाईन विल बेनिफिट फ्रॉम प्रपोज स्कीम. ठीक आहे, दारिद्र्य रेषेखालील अनेकांना प्रस्तुत योजनेचा लाभ होईल. आणि या दोन्ही मधला कुठला निष्कर्ष बरोबर आहे? ऑप्शन्स आहेत ओनली वन कन्क्लुजन, सेम ऑप्शन्स आहेत, सो आय विल नॉट रीड द ऑप्शन्स एव्हरी टाइम. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, कन्क्लुजन 1 2 दोन्ही करेक्ट आहेत. ठीक आहे, सरकारकडे धान्य कोटाने पुरेसे अन्नधान्य उपलब्ध आहे, हे पण कन्क्लुजन बरोबर आहे. आणि दुसरं दारिद्र्य रेषेखाली अनेकांना प्रस्तुत योजनेचा लाभ होईल, दोन्ही स्टेटमेंट इथे बरोबर आहेत. ठीक आहे, निष्कर्ष इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया द इकॉनॉमी ऑफ इंडिया इज मेनली डिपेंडेंट ऑन ॲग्रिकल्चर. ठीक आहे, भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषीवर अवलंबून आहे. निष्कर्ष आहेत इंडिया डिपेंड्स ओनली ऑन ॲग्रिकल्चर टू डेव्हलप इट्स इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर सेक्टर शुड बी एनकरेज फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी. भारत अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी फक्त कृषीवर अवलंबून आहे, भारतीय अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे. ओके, ऑप्शन्स सेम आहेत ओनली कन्क्लुजन 1 करेक्ट, ओनली कन्क्लुजन 2 करेक्ट, ओनली सॉरी कन्क्लुजन 1 2 करेक्ट अँड कन्क्लुजन 1 2 आर नॉट करेक्ट. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, ओनली कन्क्लुजन 2 इज करेक्ट. या दोन्ही स्टेटमेंटमध्ये फक्त या कृषीवर अवलंबून आहे पहिलं स्टेटमेंट आहे आणि हे चुकीचं आहे. राईट, सेवा क्षेत्र इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भारत आहेत म्हणून फर्स्ट स्टेटमेंट इथं चुकीचं आहे. मग दुसरं स्टेटमेंट काय आहे? भारतीय अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावं कारण मुख्य कृषीवर अवलंबून आहे, म्हणून ऑप्शन 2 इथे बरोबर आहे. फक्त निष्कर्ष 2 इथे बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे इन्व्हेस्ट 1 ऍड मनी गेट डबल इन 5 इयर. एक जाहिरात आहे जिथे पैसे गुंतवा 5 वर्षात दुप्पट मिळवा. याच्यात निष्कर्ष काय निघतो? ऍडव्हर्टाइजमेंट इज रिलायबल, जाहिरात विश्वसनीय आहे, पीपल आर इंटरेस्टेड इन इन्क्रीजिंग देअर मनी, आपल्या लोकांना आपल्या पैशामध्ये वृद्धी करण्यास रुची असते. आणि याच्यात करेक्ट आन्सर काय असणार आहे? निष्कर्ष याच्यामध्ये कुठला करेक्ट असणार आहे? ओनली ऑप्शन 2 इज करेक्ट, ओनली कन्क्लुजन 2 इज करेक्ट. बरोबर आहे, जाहिरात विश्वसनीय कशावरून? याच्यावर आपल्याला प्रूफ नाही देता येणार, पण आपल्या लोकांना सगळ्या लोकांना पैशाची वृद्धी करण्यामध्ये पैसे वाढवण्यासाठी खूप रुची असते हे इथे आपल्याला दिसतं. म्हणजे हे कन्क्लुजन याच्यावरून निघतं. पुढचा प्रश्न आहे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज पास्ड अ बिल टू प्रिव्हेंट सेक्शुअल व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. भारत सरकारने स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी विधेयक पारित केले. कन्क्लुजन आहे सेक्शुअल व्हायलन्स इज मोर कॉमन इन इंडिया ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज. प्रायव्हेट कंपनीज विल नॉट गिव्ह जॉब्स टू द वुमन ॲज अ गव्हर्नमेंट पासेस द प्रपोज्ड बिल. ठीक आहे, भारत इतर देशांच्या तुलनेत लैंगिक अत्याचार करण्यास अधिक होतात. त्यानंतर सरकारने प्रस्तुत विधेयक पारित केल्याने खाजगी कंपन्या स्त्रियांना नोकऱ्या देणार नाहीत. याच्यामध्ये कन्क्लुजन काय निघेल? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, दोन्हीही बरोबर नाही, दोन्हीही त्याचा परिणाम दिसणार नाही किंवा दोन्ही कन्क्लुजन नाही. जॉब न देणं किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब न देणं किंवा अधिक होतील लैंगिक अत्याचार, हे पण दोन्हीही कन्क्लुजन याच्यावरचे चुकीचे आहेत, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे पीपल हू स्पीक अगेन्स्ट करप्शन कमिट करप्शन देमसेल्स. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणारे लोक स्वतः भ्रष्टाचार करतात. याचं कन्क्लुजन काय निघू शकतं? ऍक्शन इज मोर डिफिकल्ट दॅन टॉक, पॉलिटिशियन्स डू मोर करप्शन. बोलण्यापेक्षा कृती करणे अवघड आहे, राजकारणी लोक अधिक भ्रष्टाचार करतात. ऑप्शन्स आहेत ओनली कन्क्लुजन 1 करेक्ट, ओनली कन्क्लुजन 2 करेक्ट, कन्क्लुजन 1 2 करेक्ट अँड कन्क्लुजन 1 2 आर नॉट करेक्ट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1A, ओनली कन्क्लुजन 1 इज करेक्ट. ठीक आहे, ऍक्शन इज मोर डिफिकल्ट दॅन टॉक, कारण ती व्यक्ती
भ्रष्टाचाराबद्दल बोलते पण स्वतःच भ्रष्टाचार करते, म्हणजेच काय ही जी बोलण्याची कृती आहे ती खूप अवघड आहे, कृती. हां ओके, पुढचा प्रश्न आहे. मोस्ट ऑफ द बॅक बेंचर्स इन स्कूल बिकम सायंटिस्ट. शाळामध्ये मागील बाकावर बसणारी बरीचशी मुले शास्त्रज्ञ होतात. कन्क्लुजन काय काय आहे? चिल्ड्रन हू सिट इन बॅक सीट्स इन स्कूल्स आर क्रिएटिव्ह. चिल्ड्रन हू सिट्स नेक्स्ट टू द रेस्ट इन स्कूल डू नॉट बिकम सायंटिस्ट. शाळांमध्ये पुढील बाकावर बसणारी मुले शास्त्रज्ञ होत नाहीत, असं आहे का? स्टेटमेंट टू बरोबर असणार आहे का? पुढच्या बाकावर बसणारी मुले होतात सायंटिस्ट, पण शाळेमध्ये मागे बसणारे मुलं ही सर्जनशील असतात, हे याच्यातून कन्क्लुजन निघू शकतं. म्हणजे करेक्ट आंसर काय असणार आहे आपलं? ओनली कन्क्लुजन वन इज करेक्ट. ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट, फर्स्ट कन्क्लुजन इज करेक्ट. ओके, पुढचा प्रश्न आहे. एव्हरी अडल्ट सिटीजन ऑफ इंडिया हॅज बीन गिव्हन द राईट टू वोट. भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे, अनुमान दिलेलं आहे आता याच्यामध्ये. सेन्सिबल चिल्ड्रन्स ऑल्सो हॅव द राईट टू वोट. द राईट टू वोट इज गिव्हन टू दोज हू हॅव कम्प्लिटेड 18 इयर्स ऑफ एज. समजदार मुलांनाही मतदानाचा अधिकार आहे आणि मतदानाचा अधिकार 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना दिला जातो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये द स्टेटमेंट कंटेन्स ओनली वन अझम्पशन वन, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अझम्पशन टू, द स्टेटमेंट कंटेन्स अझम्पशन वन अँड टू, द स्टेटमेंट डज नॉट इन्क्लूड अझम्पशन वन अँड टू. आता याच्यामधलं अझम्पशन कुठलं करेक्ट आहे ते सांगायचं, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अझम्पशन टू. समजदार मुलं लहानपण असू शकतात, पण 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनाच मतदानाचा अधिकार दिला जातो, म्हणून या स्टेटमेंटचं अनुमान किंवा अझम्पशन टू फक्त बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. द अवॉर्ड इज गिवन ओनली द इंजिनियर हू परफॉर्म एक्सलंट वर्क. ठीक आहे, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्यालाच पुरस्कार दिला जातो. अनुमान आहे ऑल इंजिनियर्स डू एक्सलंट वर्क, सम इंजिनियर्स गेट अवॉर्ड्स फॉर डुईंग एक्सलंट वर्क. काही अभियंते उत्कृष्ट कार्य करून पुरस्कार प्राप्त करतात, सर्व अभियंते उत्कृष्ट कार्य करतात. याच्यातलं अझम्पशन कुठलं करेक्ट असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अझम्पशन. द स्टेटमेंट कंटेन्स ओनली वन ओनली अझम्पशन टू, फक्त अझम्पशन टू इथं बरोबर आहे. काही अभियंते उत्कृष्ट कार्य करून पुरस्कार प्राप्त करतात. ठीक आहे, सर्व अभियंते उत्कृष्ट कार्य करतात हे इथे अनुमान निघणार नाही. पुढचा प्रश्न आहे. इट इज नॉट गव्हर्नमेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी टू कीप सराउंडिंग्स क्लीन, ॲट इज द सिटीजन्स रिस्पॉन्सिबिलिटी. सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सरकारची नाही तर ती नागरिकांची आहे. ऑप्शन्स आहे, अनुमान आहेत, गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर अनसॅनिटरी एन्व्हायरमेंट. परिसराच्या अस्वच्छतेची जबाबदारी सरकारची आहे. इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी पर्सन टू कीप प्रिमायसेस क्लीन. परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. आणि याचा ऑप्शन करेक्ट कुठला असणार आहे? ऑप्शन बी. दोनच अझम्पशन याच्यामध्ये बरोबर असणार आहे की प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की परिसर आपला स्वच्छ ठेवणे. ठीक आहे, सरकारची जबाबदारी नाही. पुढचा प्रश्न आहे. इफ यू स्माइल द होल वर्ल्ड विल लाफ विथ यू. जर तुम्ही हसलात तर सगळे जग तुमच्या बरोबर हसेल. आणि अझम्पशन्स काय काय? पीपल आर ऑलवेज स्माइलिंग, लाफ्टर मेक्स अ पर्सन हॅपी. लोक सतत हसत असतात, हसल्यामुळे व्यक्ती आनंदी राहते. तर या दोन्ही मधलं कुठलं अझम्पशन इथे करेक्ट असणार? लोक सतत हसत राहतात का? नाही, हसल्यामुळे व्यक्ती आनंदी राहते हे म्हणू शकतो आपण. मग करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन टू, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अझम्पशन टू इथे करेक्ट आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न आहे. चिल्ड्रन लव हॅरी पॉटर बुक्स. ठीक आहे, मुलांना हॅरी पॉटरची पुस्तके आवडतात आणि याच्यामध्ये कंजेक्चर किंवा अनुमान काय दिलेलं आहे? हॅरी पॉटर बुक्स आर एंटरटेनिंग, चिल्ड्रन विल लव आयडियाज फ्रॉम हॅरी पॉटर. हॅरी पॉटरचे पुस्तके मनोरंजनात्मक आहेत, हॅरी पॉटर मधील कल्पना मुलांना आवडत असतील. त्याच्यातले अझम्पशन्स कुठले कुठले करेक्ट असणार आहे? याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. दोन्ही अझम्पशन्स इथे करेक्ट असू शकतात. एक तर मनोरंजनात्मक आहे आणि लहान मुलांना त्यातल्या कल्पना आवडतात, म्हणून याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी दिलेला आहे. पण इट कंटेन्स, सो लेट स्टार्ट द क्वेश्चन. स्टेटमेंट दिलेलं आहे, ड्यू टू द ह्यूज इन्क्रीज इन पॉप्युलेशन इन इंडिया द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल हॅज डिटरनॉइड ॲज रिझल्ट. भारतात लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे त्याच्या परिणामी लोकांच्या जीवनाचा स्तर खालावला आहे. आता इथे कॅन्जेक्चर काय आहे, अनुमान काय आहे? पॉप्युलेशन अफेक्ट द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल इम्प्रूव्ज इफ पॉप्युलेशन ग्रोथ इज मॉडरेट. लोकसंख्येचा लोकांच्या जीवनस्तरावरती परिणाम होतो आणि
दुसरं आहे लोकसंख्या वाढ योग्य प्रमाणात असेल तर लोकांच्या जीवनाचा स्तर सुधारतो. ठीक आहे, असे ऑप्शन्स आहेत. आणि ओके, आता हे अजम्पशन्स, याच्यामधलं कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अजम्पशन फर्स्ट, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अजम्पशन टू, द स्टेटमेंट कंटेन्स अजम्पशन वन अँड टू, द स्टेटमेंट डज नॉट इन्क्लूड अजम्पशन्स वन अँड टू. ठीक आहे, विधानात फक्त अनुमान एक समाविष्ट आहे, विधानात अनुमान दोन समाविष्ट आहे, विधानात अनुमान एक आणि दोन दोन्ही समाविष्ट आहे, विधानात एक आणि दोन दोन्ही समाविष्ट नाही. तर याच्यापैकी एक करेक्ट आन्सर असणार आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अनुमान एक आणि दोन दोन्ही समाविष्ट आहे. कारण काय, प्रचंड वाढल्यामुळे त्याचा परिणाम जीवनस्तर खालावतो हे बरोबर आहे, पण जीवनस्तरावरती परिणाम काय होतो, लोकसंख्येचा लोकांच्या जीवन विस्ताराचा परिणाम होतो. आणि दुसरं पण वाक्य बरोबर आहे की लोकसंख्या वाढ योग्य प्रमाणात असेल तर जीवनाचा स्तर सुधारतो, म्हणून ऑप्शन तीन क इथे बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, वेन ट्रबल्स अराइज बिफोर मी देन आय रिमेंबर गॉड टू सॉल्व इट. जेव्हा माझ्यासमोर संकटे उभा राहतात तेव्हा ते सोडवण्यासाठी मी ईश्वराचे स्मरण करतो. आता याच्यामध्ये अनुमान काय काय आहेत, रिमेंबरन्स ऑफ गॉड इज इसेन्शियल ड्युटी ऑफ पर्सन, रिमेंबरन्स ऑफ गॉड रिलीव्ह डिस्ट्रेस. ठीक आहे, ईश्वराचे स्मरण करणे हे व्यक्तीचे आवश्यक कार्य आहे आणि ईश्वराचे स्मरण केल्याने संकटाचे निवारण होते. आता याच्यापैकी कोणतं करेक्ट आन्सर असणार आहे, याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, फक्त अझम्पशन टू इथे बरोबर आहे. आवश्यक गोष्ट आहे, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, म्हणून आपण फर्स्ट अझम्पशन इथे गृहित धरू शकत नाही, पण सेकंड अझम्पशन्स इथे आपण गृहित धरू शकतो. ठीक आहे, रिमेंबरन्स ऑफ गॉड रिलीव्ह डिस्ट्रेस. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द ग्रुप्स आर गिवन इन द फिगर बिलो, द लेटर्स इन द स्क्वेअर इंडिकेट्स द क्राफ्ट्समन. ठीक आहे, हा स्क्वेअर आपण गृहित धरूया. ठीक आहे, हा स्क्वेअर धरूया. ठीक आहे, कारण दोन्ही सेमच दिसतात, स्क्वेअर दिसत नाही आहे. ओके, स्क्वेअर इंडिकेट सिंगल्स, हे सिंगल्स आहेत. ठीक आहे, देन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग. क्राफ्ट्समन इंडिकेट्स, स्क्वेअर इंडिकेट्स क्राफ्टमन्स. ठीक आहे, द लेटर सर्कल इंडिकेट्स स्टुडंट्स, स्क्वेअर इंडिकेट सिंगल्स, आणि हे सिंगल्स आहेत असं आपण धरूया. ठीक आहे, चौकोनातील अक्षरे आर्टिस्ट आहेत, वर्तुळातील अक्षरे विद्यार्थी आहेत, आणि आयतामध्ये अक्षरे गायक आहेत असल्याचे निर्देशित करतात. पुढील आकृतीच्या सहाय्याने प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. ठीक आहे, बघा, तर पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे, स्टुडंट्स हु आर बोथ आर्टिशियन्स अँड सिंगर्स आर रिप्रेझेंटेड बाय विच लेटर्स. असे विद्यार्थी जे कारागीर व गायक दोन्हीही आहेत, कोणत्या अक्षराने दर्शवले जातात. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले टी व्ही यू झेड. ठीक आहे, टी यू व्ही झेड असं होतं. ठीक आहे, आकृती. ठीक आहे, तर या आकृतीमध्ये हा जो पॉइंट असणार आहे तो असणार आहे, कारण स्टुडंट पण होते, आर्टिस्ट पण होते आणि गायक पण होते, म्हणून ह्या तिन्हीमध्ये जुळणारा कलर असणार आहे किंवा ह्या तिन्हीमध्ये जुळणारा पार्ट असणार आहे, तो याचं करेक्ट आन्सर असणार आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, व्ही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, स्टुडंट हु आर सिंगर्स बट नॉट आर्टिस्टियन रिप्रेझेंटेड बाय विच लेटर. असे विद्यार्थी जे गायक आहेत पण कारागीर नाहीत ते कोणत्या अक्षराने दर्शवले जातात. ऑप्शन्स आहे झेड डब्ल्यू व्ही टी. ठीक आहे, झेड डब्ल्यू व्ही आणि टी. परत एकदा आकृती काढूया आपण. ठीक आहे, अशी आकृती होती. आता याच्यामध्ये विचारलंय स्टुडंट्स हु सिंगर्स. आता हे स्टुडंट्स म्हणजे सर्कलमध्ये येणारच आपल्याला आकडा पाहिजे. स्टुडंट असे जे गायक आहेत पण कारागीर नाहीत, म्हणजे आर्टिस्ट नाही आहेत पण सिंगर आहेत. ठीक आहे, म्हणजे काय येणार याचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी, डब्ल्यू. ठीक आहे, डब्ल्यू म्हणजे कुठला, वर्तुळ आणि या खालच्या सर्कलमध्ये येणारा पार्ट फक्त याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे,
ओके, पुढचा प्रश्न आहे, क्राफ्टमन हू आर नायदर स्टुडंट्स नॉर सिंगर्स आर रिप्रेझेंटेड बाय विच लेटर. असे कारागीर जे विद्यार्थीही नाहीत आणि गायकही नाहीत ते कोणत्या अक्षराने दर्शवले जातात. म्हणजे फक्त विद्यार्थी आहेत असे कोणते असतील. ठीक आहे, टी यू झेड व्ही, टी यू झेड व्ही. ठीक आहे, क्राफ्ट्समन पण नाही आहेत आणि स्टुडंट्स पण नाही आहेत आणि सिंगर्स पण नाही आहेत. वेट, काय असे कारागीर जे विद्यार्थीही नाही. कारागीरचं कुठला स्क्वेअर होता आपला, राईट, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थीही नाहीत आणि गायकही नाही, म्हणजे फक्त कारागीर असे कोणते आहेत. याचं करेक्ट आन्सर आपण जर आकृती बघितली तर फक्त स्क्वेअर मध्ये येणारा जो लेटर असेल तो आपला काय असणार आहे, आन्सर असणार. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन झेड. आकृती तुम्ही परत परत एकदा बघा किंवा एकदा कागदावरती उतरून घ्या किंवा मागे जाऊन परत एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ओके. आणखीन एक प्रश्न आहे, स्टुडंट्स हू आर आर्टिस्टियन बट नॉट सिंगर्स आर रिप्रेझेंटेड बाय विच लेटर. असे विद्यार्थी जे कारागीर आहेत पण गायक नाहीत ते कोणत्या अक्षराने दर्शवले आहे. ठीक आहे, टी यू व्ही डब्ल्यू. ठीक आहे, ओके, ही आपली आकृती आहे, राईट. तर याच्यामध्ये काय विचारले, असे विद्यार्थी जे कारागीर आहेत पण गायक नाहीत. कारागीरचं कुठलं आहे आपला स्क्वेअर, राईट, हा स्क्वेअर आहे. कारागीर आहेत पण सिंगर नाही, हे सिंगरचं होतं आपलं, राईट. म्हणजे आपल्याला हा जो पार्ट असणार आहे की फक्त विद्यार्थी आणि आर्टिस्ट आहेत तो पार्ट आपला आन्सर असणार आहे. मग याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी यू. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन्स असतात, फक्त एकदा व्यवस्थित लक्षात घेऊन कुठला पार्ट कोणता आहे हे बघून आन्सर द्यायचे असतात. ठीक आहे, ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन, फोर ग्रुप्स आर गिवन इन द फिगर बिलो. नंबर्स इन अ रेक्टँगल्स इंडिकेट डान्सर्स. देन वेर ॲज द नंबर इन द ट्रँगल इंडिकेट्स द प्रोफेसर. Numbers in the right triangle indicates the artist, whereas the number in the circle indicates that they are married. Based on this information, observe the diagram below and answer the following questions. ठीक आहे, लॉजिकल रिजनिंग म्हणजे असे क्वेश्चन्स भरपूर येतात. ठीक आहे, या माहितीच्या आधारे खालील आकृतीचं निरीक्षण करा. आता बघा हे काय आहे, हे सर्कल वालं जे आहे ते काय आहे, खालील चार गट दिलेले आहेत. आयात मधील अंक हे नर्तक असल्याचे दर्शवतात. ठीक आहे, आयात कुठे आहे, हे आयात आहे, हे कोण आहे, डान्सर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर त्रिकोणामध्ये अंक प्राध्यापक असल्याचे दर्शवतात, हे प्राध्यापक प्रोफेसर. ठीक आहे, त्याच्यानंतर काटकोन त्रिकोणातील अंक कलाकार असल्याचे दर्शवतात. ठीक आहे, ओके, नाही सॉरी, हे प्रोफेसर असतील हे ट्रँगल, आणि पुढे दिलेलं आहे त्यांनी नंबर्स इन राईट ट्रँगल इंडिकेट्स द आर्टिस्ट, हे आर्टिस्ट असणार आहेत आपले. कोण असणार आहे, आर्टिस्ट. ठीक आहे, आर्टिस्ट प्रोफेसर आणि हे डान्सर आणि हे मॅरिड, असा हा आपला काय आहे, पूर्ण आकृती आहे. त्याचे क्वेश्चन बघूया, विच नंबर रिप्रेझेंट्स द मॅरिड प्रोफेसर हू आर आर्टिस्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय, प्रोफेसर पण आहेत, मॅरिड पण आहेत आणि आर्टिस्ट पण आहेत. ठीक आहे, सर्कल होता तो मॅरिड दाखवत होता, प्रोफेसर होता तो काय, प्रोफेसर ट्रँगल दाखवत होता आणि राईट अँगल ट्रँगल काय दाखवत होता आपल्याला, आर्टिस्ट, राईट. म्हणजे ह्या तिन्ही मध्ये येणारा जो अंक असणार आहे तो आपला काय असणार आहे, या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. ऑप्शन्स आहेत 3, 5, 7, 4 आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 5. ओके, तिन्ही मध्ये येणारा अंक कुठला आहे, 5 आहे. परत एकदा तुम्ही आकृती बघू शकता, चेक करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे, विच नंबर रिप्रेझेंट द डान्सर हू इज मॅरिड प्रोफेसर. ओके, आता बघा पहिले, डान्सर हू इज मॅरिड म्हणजे सर्कल येणार आहे आणि डान्सर कुठला आपला, आयत मध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि प्रोफेसर पण आहेत आणि प्रोफेसर आपण कशामध्ये बघितला होता, जे नर्तकी विवाहित प्राध्यापक आहेत, म्हणजे डान्सर्स हू इज मॅरिड अँड प्रोफेसर.
सो इट्स अ करेक्ट आंसर आहे ऑप्शन सिक्स. ओके ओके आकृतीनुसार तर याचा आंसर आपल्याला येणारच नाही, ठीक आहे. पण जर तुम्ही हा वाला राईट अँगल ट्रायंगल जो आहे तो जर तुम्ही प्रोफेसर पकडला तर त्याचा आन्सर सिक्स बरोबर येतं. पण हा आपण राईट अँगल ट्रायंगल जो आहे तो आर्टिस्ट पकडलेला आहे, त्यामुळे याचा आन्सर बरोबर म्हणजे याचा आन्सर याच्यात येणारच नाही, ठीक आहे. ओके पुढचा प्रश्न बघा. विच नंबर रिप्रेझेंट्स अ मॅरिड आर्टिस्ट हु इज नॉट प्रोफेसर. ठीक आहे, मॅरिड आहे त्याच्या मॅरिड आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट हा ट्रायंगल बघितला होता आपण, राईट. अँड हु इज नॉट प्रोफेसर आणि प्रोफेसर नाही आहे असा नंबर कुठला असणार आहे मग? हा वरचा जो पार्ट आहे तो असणार. याचा करेक्ट आन्सर कुठला आहे मग? फोर. ओके लेट्स कन्सिडर, आपण हाच कन्सिडर करू म्हणजे आपले आन्सर्स बरोबर येतील क्वेश्चन प्रमाणे, की हा जो आहे प्रोफेसर आहे आणि हा जो आहे कुठला आहे आर्टिस्ट आहे, ठीक आहे. अशा प्रकारे बरोबर आन्सर येतात मग आपले सर्कल आणि त्याच्यानंतर हे काय आहे इकडे डान्सर, ठीक आहे. म्हणजे आन्सर याचं काय येणार आहे? करेक्ट, फोर येणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे विच नंबर रिप्रेझेंट्स अ मॅरिड प्रोफेसर हु इज नॉट डान्सर अँड आर्टिस्ट. ठीक आहे, मॅरिड कोण विचारलेलं आहे? प्रोफेसर. ठीक आहे, आपण आता यांना प्रोफेसर घेतलेलं आहे, ठीक आहे. हे प्रोफेसर आहेत आणि मॅरिड आहेत. हु इज नॉट अ डान्सर अँड आर्टिस्ट म्हणजे डान्सर पण नाही आहेत आणि आर्टिस्ट पण नाही आहेत, ठीक आहे. म्हणजे फक्त इथे जो येणार अंक आहे तो करेक्ट आन्सर असणार आहे. याचा करेक्ट आन्सर असणार आहे दोन, ठीक आहे. आकृती परत एकदा बघा, मी फक्त स्विच केलेला आहे आणि आन्सर पण आपले मग बरोबर येतील. आन्सर आपले बरोबरच आहेत, फक्त ट्रायंगलचे जे नावं दिले होते प्रोफेसर अँड आर्टिस्ट ते फक्त आपण स्विच केलेलं आहे, ठीक आहे. आणि मग आपला आन्सर बरोबर आलेला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉल्स बाय द डायग्राम. आता याच्यामध्ये ही डायग्राम होती, त्याच्यातलं कोणतं त्या डायग्रामवरून स्टेटमेंट रॉंग आहे ते सांगायचं आहे. सम मॅरिड डान्सर आर आर्टिस्ट, सम डान्सर्स आर प्रोफेसर, सम आर्टिस्ट आर प्रोफेसर अँड सम प्रोफेसर्स आर मॅरिड. तर याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, काही विवाहित नर्तकी कलाकार आहेत, ठीक आहे. बघा कारण जे आकृती आपण बघितलेली आहे त्याच्यामध्ये मॅरिड लोक आहेत, डान्सर पण आहेत, पण ते आर्टिस्ट नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट याच्यामध्ये चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे शुड द नेट सेट एक्झाम मेड मॅन्डेटरी फॉर बिकमिंग अ प्रोफेसर बी कॅन्सल्ड. प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली नेट परीक्षा रद्द केली पाहिजे का? रिझनिंग किंवा तर्क आहे. येस बिकॉज द रिझल्ट ऑफ दिस एक्झाम्स आर व्हेरी लो. नो बिकॉज दिस एक्झामिनेशन्स हेल्प टू रेज द स्टँडर्ड्स ऑफ हायर एज्युकेशन. होय, कारण या परीक्षांचा निकाल फार कमी लागतो. नाही, कारण या परीक्षांमुळे उच्च शिक्षणाचा दर्जा उचलण्यास मदत होते. यातलं कुठलं तर्क बरोबर आहे, ठाम आहे, व्हॅलिड आहे? आर्ग्युमेंट याच्यातलं करेक्ट आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू, व्हॅलिड कुठला आहे? फक्त दोन, ठीक आहे. जस्ट बिकॉज त्याचा रिझल्ट लो लागतो म्हणून आपण ही पात्रता परीक्षाच रद्द करायची का? नाही. पण मग त्याच्यामुळे काय होतं? स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन वाढतो आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे शुड युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी एज्युकेशन बी स्टॉप. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण थांबवले पाहिजे का? ऑप्शन्स आहे नो बिकॉज इट विल नॉट बी एबल टू प्रोग्रेस द कंट्री. येस बिकॉज इट इज क्रिएटिंग मेनी अनएम्प्लॉयमेंट. नाही, कारण त्यामुळे देशाची प्रगती होऊ शकणार नाही. होय, कारण त्यामुळे अनेक बेरोजगार निर्माण होत आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. फर्स्ट आर्ग्युमेंट हेच फक्त करेक्ट आहे. नाही, कारण देशाची प्रगती त्यामुळे होऊ शकणार नाही म्हणून सार्वत्रिकरण थांबवलं पाहिजे. नाही थांबवायला पाहिजे, ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके ओके सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन स्टेटमेंट. शुड ऑल युनिव्हर्सिटीज इन इंडिया हॅव सेम करिक्युलम. विधान आहे भारतातील सर्व विद्यापीठांचा अभ्यासक्रम समान असला पाहिजे. रिझनिंग आहे येस सो द एक्झाम कॅन कम अर्ली. नो बिकॉज सर स्टेट्स हॅज डिफरंट कल्चर बॅकग्राऊंड अँड लोकल नीड्स. होय, त्यामुळे परीक्षा लवकर घेता येतील किंवा लवकर येता येईल. नाही, कारण प्रत्येक राज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमीतील सैनिक गरजा वेगवेगळ्या आहेत. तर यातलं कोणतं आर्ग्युमेंट हे व्हॅलिड आहे? फर्स्ट व्हॅलिड आहे, दुसरं बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहेत की एकच दोन्हीपैकी एकही बरोबर नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू, आर्ग्युमेंट टू फक्त बरोबर आहे. परीक्षा लवकर येईल की नाही याच्याबद्दल त्याचा काहीही
संबंध येणार नाही, ठीक आहे, करिक्युलम सेम असणार नाही. पण सेकंड नंबर जे आहे की प्रत्येक राज्याची कल्चर हे वेगळं आहे, त्यामुळे तिथले स्थानिक गरजा वेगळ्या आहेत, त्यांना एज्युकेशन तिथलं मिळालं पाहिजे, यासाठी हे समान नसलं पाहिजे. ओके, म्हणून ऑप्शन टू इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, शुड द लॉ मेक द कंपल्सरी फॉर चिल्ड्रन टू टेक केअर ऑफ देअर एल्डरली पॅरेंट्स, वृद्ध आई वडिलांना सांभाळणे कायद्याने मुलांना बंधनकारक करावे काय? रिझनिंग आहे, तर्क आहे, नो बिकॉज इट मे कॉज फायनान्शियल डिफिकल्टीज फॉर द चिल्ड्रन वाईल टेकिंग केअर ऑफ देअर पॅरेंट्स, येस इट इज द नीड ऑफ द आवर ऑफ लेजिस्लेट इन व्ह्यू ऑफ मॉरल व्हॅल्यूज ऑफ द प्रेझेंट एज, ठीक आहे, नाही, कारण त्यामुळे मुलांना माता पित्याचा सांभाळ करताना आर्थिक अडचणी येऊ शकतात, होय, सध्याच्या काळातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास पाहता तसा कायदा करणे काळाची गरज आहे. आता यातलं कोणतं आर्ग्युमेंट हे व्हॅलिड आहे? ऑप्शन्स आपल्याला माहिती आहेत, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू, ठीक आहे, नाही म्हणू शकत नाही आपण, ठीक आहे. सो याच्यामध्ये मॉरल जी गोष्ट आहे ती आपण याच्यामध्ये आर्ग्युमेंटमध्ये तर्कमध्ये करेक्ट होऊ शकतो किंवा करेक्ट ठरवू शकतो, म्हणून ऑप्शन टू इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, शुड चिल्ड्रन्स बी अलाउड टू वॉच व्हायलंट मूवीज, लहान मुलांना हिंसक चित्रपट पाहू द्यावेत काय? अंतर्क आहे, रिझनिंग आहे, येस इट विल इन्क्रीज करेज इन चिल्ड्रन, नो इट मे स्पॉइल द मेंटल कंडिशन ऑफ चिल्ड्रन्स, होय त्यामुळे मुलांमधील धाडसी वृत्ती वाढेल, नाही त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती बिघडू शकते. तर यातलं कोणतं आर्ग्युमेंट बरोबर आहे? आर्ग्युमेंट फर्स्ट, आर्ग्युमेंट टू, आर्ग्युमेंट बोथ अँड नो आर्ग्युमेंट करेक्ट, ओके, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ऑर्ग्युमेंट टू ओनली करेक्ट आहे. करेज तर तुम्हाला मोठं झाल्यानंतर करायचंच आहे, पण तोपर्यंत जे लहान आहे, लहान मनावरती ते मेंटल कंडिशन त्यांची स्पॉइल करू शकते, म्हणून ऑप्शन टू फक्त याच्यामध्ये करेक्ट आहे, ऑर्ग्युमेंट टू फक्त इथे व्हॅलिड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शुड रिकग्नायझेशन ऑफ स्टुडंट ऑर्गनायझेशन इन युनिव्हर्सिटीज बी रिवोक्ड, विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांची मान्यता रद्द केली पाहिजे काय? रिझनिंग आणि तर्क आहेत, येस इट हिंडर्स द करिअर डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट, नो ऑल पॉलिटिकल लीडर्स गाईड स्टुडंट ऑर्गनायझेशन, होय त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर विकासाला अडथळा येतो, नाही सर्व राजकीय नेते विद्यार्थी संघटनांना मार्गदर्शन करतात. यातलं कोणतं आर्ग्युमेंट करेक्ट असणार आहे? कोणतंच नाही, ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी डी इथे करेक्ट आहे, कोणतंही नाही, की विद्यार्थ्यांच्या करिअरला विकासाला अडथळा येतो हे पण चुकीचं असू शकतं, ठीक आहे, आणि राजकीय संघटनांना मार्गदर्शन करतात नाही म्हणून दिलेलं आहे, त्यामुळे हे पण आहे, ठीक आहे, दोन्ही आर्ग्युमेंट इथे कसे आहेत? चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, शुड प्रायव्हेट पार्टनरशिप बी एनकरेज इन सम सेक्टर इन इंडिया, भारतात काही क्षेत्रामध्ये खासगी भागीदारीला प्रोत्साहन द्यावे काय? आणि रिझनिंग आहे, येस बिकॉज द गव्हर्नमेंट कॅन नॉट प्रोव्हाइड सफिशियंट फायनान्शियल फंड्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द सेक्टर्स, नो प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स विल एक्सप्लोर द पुअर ऑफ गव्हर्नमेंट कंट्रोल इन नॉट इफेक्ट, ठीक आहे, होय, कारण सरकार सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी पुरेसा आर्थिक निधी उपलब्ध करू शकत नाही, नाही सरकारी नियंत्रण प्रभावी नसल्यास खासगी गुंतवणूकदार गरिबांचे शोषण करतील. आता हे दोन आर्ग्युमेंट दिलेले आहेत, भागीदारीला प्रोत्साहन द्यावे की नाही, पार्टनरशिपला प्रोत्साहन द्यावं की नाही, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दोन्ही बरोबर आहे त्यांच्या जागी, नाही म्हणण्याचं पण रिझन बरोबर आहे आणि येस म्हणण्याचं पण रिझन बरोबर आहे, म्हणून दोन्ही आर्ग्युमेंट इथे व्हॅलिड आहेत. ओके, या क्वेश्चनसाठी दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आता इथे स्टेटमेंट्स आहे आणि अनुमान दिलेलं आहे, ठीक आहे, ऑल डी आर ए, ठीक आहे, म्हणजे कसं असणार आहे, ऑल डी आर ए असं जर धरलं तर ऑल ए आर सी, ऑल ए आर सी म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? ओके, ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, सर्व डी हे ए आहेत आणि सर्व ए हे सी आहेत, जर अशी आकृती आपण काढली, हे सी म्हटलं तर हे जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, सी सॉरी ए म्हणूया आणि हे डी असेल, मग ऑल डीज आर सी ए आणि ए आर सी, ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा सम सी आर डी, सम सी आर डी अँड सम ए आर डी, सम ए आर डी असं होऊ शकतं, म्हणजे त्यातलं कुठलं हायपोथेसिस करेक्ट असणार आहे? ऑप्शन बोथ, बोथ कंजंक्शन्स कसे होणार आहेत? बरोबर असणार आहे, दोन्ही अनुमान निघणार आहे, ठीक आहे. पुढचं स्टेटमेंट्स आहेत, सम फ्रुट्स आर मँगोज, काही फळे आंबे आहेत, त्याच्यानंतर सम मँगोज आर रेड, काही आंबे लाल आहेत, ऑल आर रेड व्हेजिटेबल्स, सर्व भाज्या लाल आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये कंजंक्शन दिलेले आहेत, नो फ्रूट इज रेड अँड सम फ्रुट्स आर
रेड, कोणतेही फळ लाल नाही किंवा काही फळे लाल आहेत. काही फळे आंबे आहेत, काही आंबे लाल आहेत. आंबे लाल आहे म्हणजे आंबा काय आहे, फ्रूट आहे. आणि मग काय होतं, कोणतेही फळ लाल नाही असं होणार आहे का? नाही, राईट. आणि काही फळे लाल आहेत म्हणजे हे अनुमान आपलं कसं होऊ शकतं, बरोबर होऊ शकतं. ओके, म्हणजे तो दोन्ही कसे होणार आहे, तिथे दोन्ही अनुमान निघणार आहेत. काही कोणतंही फळ लाल नाही, कारण काही आंबे लाल आहेत. फळांचा लाल असा काही संबंध दिलेला नाही, सर्व भाज्या लाल आहेत दिले, म्हणजे कोणतंही फळ लाल नाही असं त्यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे, आणि काही फळे लाल आहेत हे पण बरोबर आहे. ठीक आहे, कोणतेही फळ लाल नाही आणि काही फळे लाल आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे, ऑल चेअर आर कोस्ट, सर्व खुर्च्या कॉट आहेत. ऑल कॉट्स आर टेलिफोन्स, ऑल कॉट टेलिफोन्स, ऑल टेलिफोन्स आर सेलफोन्स, सर्व टेलिफोन सेलफोन आहेत. आणि नो सेलफोन सेलफोन कॉम्प्युटर. ठीक आहे, कोणतेही सेलफोन कॉम्प्युटर नाही. ओके, आता इथे आपल्याला आकृती काढावी लागेल की ज्याच्यामध्ये आपल्याला हे समजेल. आणि याच्यामध्ये तीन कंजेक्शन दिलेले आहे, ऑल सेलफोन्स आर कॉट, सम चेअर्स आर कॉम्प्युटर, नो चेअर कॉम्प्युटर. ठीक आहे, सर्व सेलफोन कॉट आहेत, काही खुर्च्या कॉम्प्युटर आहेत, कोणती खुर्ची कॉम्प्युटर नाही. यांचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ओनली हायपोथेसिस थ्री होल्ड्स. कोणतं, कोणतीही खुर्ची कॉम्प्युटर नाही. ठीक आहे, कुठला, नो चेअर इज कॉम्प्युटर, ऑल चेअर्स आर कॉट्स. ठीक आहे, एक कॉट असणार आहे आणि त्याच्यामध्ये कॉट्स असणार आहे. ठीक आहे, ऑल चेअर्स, सॉरी, हे चेअर्स असणार आहेत आणि हे काय असणार आहे, कॉट असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑल कॉट्स आर टेलिफोन्स, ऑल कॉट्स, टेलिफोन्स. ठीक आहे, असं जर आपण केलं, टेलिफोन टेलिफोन. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑल टेलिफोन्स आर सेलफोन्स, हे टेलिफोन आहेत आणि हे सेलफोन आहेत. जर आपण असं केलं, त्याच्यामध्ये हे सगळे काय आहेत, सेलफोन्स आहेत. नो सेलफोन कॉम्प्युटर, आणि नो सेलफोन कॉम्प्युटर म्हणजे इकडे कॉम्प्युटरचा कुठला तरी एक पार्ट येणार आहे. ठीक आहे, जो काय असणार आहे, कॉम्प्युटर असणार आहे. ठीक आहे, कॉम्प्युटरबद्दल आणखीन पुढे काही इन्फॉर्मेशन दिलेलं नाही. आता दोन इथे आपल्याला तीन दिलेले आहेत कंजेक्चर, ऑल सेलफोन्स आर कॉट, ऑल सेलफोन्स हे आहेत का, नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सम चेअर्स आर कॉम्प्युटर, सम चेअर्स आर कॉम्प्युटर इथे येऊ शकतात का? असं कुठलंही स्टेटमेंट नाही आहे की ज्याच्यामध्ये चेअर आहेत कॉम्प्युटर असं दिलेलं आहे किंवा दिसेल या कृतीमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर बोथ, मग तिसरं दिलं नो चेअर कॉम्प्युटर, ही कॉम्प्युटर चेअर इथे बाहेर असणार आहे म्हणजे. ठीक आहे, सो याच्यामध्ये हायपोथेसिस फक्त थ्री आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, पुढचं स्टेटमेंट आहे, ऑल पेपर्स आर बॅग्स, नो बॅग इज ग्रीन, सर्व कागद पिशवी आहेत, कोणतीही पिशवी हिरवी नाही. कंजेक्चर, नो पेपर इज ग्रीन, सम बॅग्स आर पेपर, कोणतीही कागद हिरवा नाही आणि काही पिशव्या कागद आहेत. आणि याच्यामध्ये कुठलं अनुमान निघते हे आपल्याला सांगायचे आहे. ठीक आहे, सर्व कागद पिशवी आहेत आणि कोणतीही पिशवी हिरवी नाही. ओके, अनुमान, कोणताही कागद हिरवा नाही आणि काही पिशव्या कागद आहेत. तर इथे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री, बोथ कंजेक्शन वन टू होल्ड. ठीक आहे, कोणताही कागद हिरवा नाही कारण कागद पिशवी आहे आणि काही पिशव्या कागद आहेत, कोणती पिशवी हिरवी नाही. पुढचं स्टेटमेंट आहे, नो टीचर इज प्रोफेसर, नो प्रोफेसर इज स्टुडंट, कोणीही शिक्षक प्राध्यापक नाही आणि कोणीही प्राध्यापक विद्यार्थी नाही. अनुमान आहे, देअर इज नो स्टुडंट टीचर, नो प्रोफेसर इज टीचर, कोणीही प्राध्यापक शिक्षक नाही आणि कोणीही विद्यार्थी शिक्षक नाही. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू, कंजेक्शन वन टू फोर्स, म्हणजे दोन्ही इथे काय आहे त्याचे आन्सर अनुमान निघणार आहे. ठीक आहे, अनुमान कसे काढायचे ते आपण बघितलेलं आहे. पुढचा अजून एक क्वेश्चन आहे, मोस्ट पेपर्स आर पेन्स अँड सम पेन्स आर रबर. ठीक आहे, बहुतांश कागद पेन आहे, काही पेन रबर आहेत. आता देर आर सम रबर पेन्स, म्हणजे काही रबर पेन आहेत आणि सम पेपर्स आर रबर, काही कागद रबर आहेत. ठीक आहे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फोर, दोन्ही निघत नाही, काही रबर पेन आहेत, काही पेन रबर आहेत आणि रबर पेन नाही. ठीक आहे, आणि काही कागद रबर आहेत, काही कागद पेन आहेत, रबर नाही. ठीक आहे, सो याचं आन्सर हे निघत नाही, म्हणून दोन्ही निघत नाही. पुढचा प्रश्न आहे, ऑल फॅन्स आर सिलेंडर्स, ऑल सिलेंडर्स आर गॅस.
काय सर्व फॅन सिलेंडर आहेत, सर्व सिलेंडर गॅस आहेत, ठीक आहे. ऑल सिलेंडर्स आर फॅन, ऑल सिलेंडर्स आर गॅस अँड ऑल फॅन्स आर गॅस. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन फक्त निघतं, ठीक आहे. सर्व फॅन गॅस आहेत, सर्व फॅन सिलेंडर आहेत म्हणजे सर्व फॅन्स गॅस आहेत, ठीक आहे. हे अनुमान फक्त याच्यामध्ये निघतं. पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडियन्स आर सेन्सिटिव्ह, निर्मला इज सेन्सिटिव्ह. सर्व भारतीय संवेदनशील असतात आणि निर्मला संवेदनशील आहे. याच्यामध्ये काय अझम्पशन निघतं, निर्मला इज इंडियन, निर्मला इज नॉट इंडियन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4D, दोन्ही निघत नाही, ठीक आहे. दोन्ही म्हणजे ह्या दोन इन्फॉर्मेशन, ह्या विधानावरनं आपण गृहित काय धरू शकतो, काहीच नाही. ओके ओके, अजून एक पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट वेन डायग्राम अकॉर्डिंग टू द फ्रेजेस इन द फॉलोइंग क्वेश्चन, ठीक आहे. खालील प्रश्नांमधील शब्दरचनानुसार योग्य ती वेन आकृती ओळखा, ठीक आहे. फ्रॉग, ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, ठीक आहे. भूचर, जलचर आणि बेडूक. आता बेडूक एक प्राणी आहे जो भूचर आहे की जलचर आहे. भूचर आणि जलचर दोन वेगवेगळे आकृत्या येतील, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बेडूक कसा आहे, तर दोन्ही असणार आहे. माझं करेक्ट आन्सर राहणार आहे आपला ऑप्शन क येईल, ठीक आहे. कसं, एक भूचर आणि जलचर. भूचर असतो जो पाण्यात पण राहील आणि ह्याच्यात पण राहील, राईट. आणि बेडूक कसा असणार आहे, मग दोन्ही मध्ये राहणार आहे, राईट. आता भूचर जलचर हे प्राणी म्हणजे राहण्याचे ठिकाण आहेत एका प्राण्याचे, म्हणून प्राणी आतमध्ये येणार आहे. म्हणून ही आकृती आकृती कशी येणार आहे, बरोबर येणार आहे, ठीक आहे. पुढचा आणखीन एक सेम प्रश्न आहे, ब्रिक सँड कन्स्ट्रक्शन मटेरियल, वीट वाळू बांधकाम साहित्य, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आकृती दिलेला आहे, तर कसं येईल, वीट आणि वाळू हे दोन वेगवेगळे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल आहेत. म्हणजे कशी आकृती येईल, याची करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, ठीक आहे. बांधकाम साहित्य ज्याच्यामध्ये वीट पण आहे, वाळू पण आहे, ठीक आहे. दोन वेगवेगळे पण दोन्ही येणार, ठीक. असे क्वेश्चन केलेले आहेत. आणि आता हा पुढचा प्रश्न आहे, पिक पॉकेट्स, थीव्स अँड क्रिमिनल्स, पाकिट मार, चोर, अपराधी, ठीक आहे. आता हे वेगवेगळ्या तीन पॉइंट्स दिलेले आहेत आणि ह्याला आपण आकृतीमध्ये कसं दाखवू शकतो हे सांगायचं आहे. अपराधी, पाकिट मार आणि चोर, ठीक आहे. पाकिट मार आणि चोर हे दोन कॅटेगरीज आहेत आणि हे दोन्ही काय आहेत, अपराधी आहे, ठीक आहे. तर याची आकृती कशी येईल, कसं करेक्ट आन्सर येणार आहे याचा, याचं ऑप्शन सी करेक्ट येणार आहे, ठीक आहे. काही अपराधी हे पूर्ण मोठी कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये पाकिट मार पण येतात आणि चोर पण येतात. आणि काही चोर पाकिट मार पण असतील आणि काही पाकिट मार चोर सुद्धा असणार आहेत. म्हणून ही आकृती इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, उत्तर पर्याय क्रमांक क, ठीक आहे. देन पुढचा प्रश्न आहे, ड्रिंक्स, कॉफी, शुगर केन ज्यूस, सेम कसा असणार आहे, एक पेय असणार आहे आणि त्याच्यामध्ये कॉफी आणि उसाचा रस हे दोन वेगवेगळे येणार आहेत. करेक्ट आन्सर काय असणार आहे, मग ब येणार आहे, ठीक आहे. दोन वेगवेगळे येणार आहेत, जसं की मी सांगितलं होतं. तर अपराधीच पाकिट मार आणि चोर पाकिट मार सुद्धा असू शकतो आणि पाकिट मार चोर असू शकतो, म्हणून ते दोन्ही एकत्र आले होते. पण याच्यामध्ये कॉफी आणि उसाचा रस एकत्र येऊ शकतो का, नाही, ठीक आहे. जरी कोल्ड कॉफी बघून म्हटली तरी पण याच्यामध्ये उसाचा रस आणि कॉफी एकत्र येऊ शकत नाही, म्हणून हे आन्सर आलेलं आहे की एक पेय आहे, एक कॉफी आणि एक शुगर केन ज्यूस आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, फार्मर, आर्किटेक्ट, इंजिनियर हे काय आहेत, तिन्ही वेगवेगळे काय आहेत, त्यांचे प्रोफेशन्स आहेत. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन बी करेक्ट येणार आहे इथे, फार्मर, आर्किटेक्चर, इंजिनियर. मग तुम्ही ते असे अरेंज करा किंवा असे अरेंज करा, पण हे तिन्ही वेगवेगळे येणार आहे, ठीक आहे. प्रोफेशन म्हटलं तर तुमचा एक गोल त्याच्यावरती वेगळा येऊ शकतो, पण करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, ठीक आहे. ओके, ऑब्झर्व द क्वेश्चन डायग्राम अँड सिलेक्ट द कॉरस्पॉन्डिंग आन्सर डायग्राम फॉर द ऑप्शन्स. प्रश्न आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रमाणे असणारी उत्तर आकृती पर्याय क्रमांक शोधा, ठीक आहे. तर हे त्याचा उत्तर आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, ठीक आहे. प्रश्न आकृतीचे निरीक्षण त्याप्रमाणे असणारी उत्तर आकृती पर्यायातून निवडा, ही त्याची उत्तर आकृती आहे, ठीक आहे. अ आन्सर इथे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द फिगर इन द फॉलोइंग ऑब्झर्वेशन हॅव अ सिमिलर फॉर्म्युला, सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज अ डिफरंट फिगर इन इट, ठीक आहे.
आता याच्यामध्ये या तिन्हीमध्ये एक डिफरंट आकृती कुठली आहे ते सांगायचं आहे. खालील पर्यायांमध्ये आकृतींमध्ये एक समान सूत्र आहे त्यामधील वेगळी आकृती असलेला पर्याय निवडा. ठीक आहे. ठीक आणि याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. तुम्ही जर आन्सर चेक केलं तर हा जो पॉइंट आहे तो बरोबर. पुढचा प्रश्न आहे व्हॉट विल द रिफ्लेक्शन ऑफ द फॉलोइंग फिगर इन वॉटर लुक्स लाईक. ठीक आहे. आता याची पाण्यातील आकृती आपल्याला सांगायची. पाण्यातील आकृतीमध्ये हे काय होणार आहे, हे काय जाईल, खाली जाईल. म्हणजे हा जो रंगवलेला वर्तुळ आहे तो खाली जाणार आहे, बरोबर. म्हणजे तो पहिला दिसेल आणि नंतर रिकामा दिसणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. बघा, रंगवलेला वरती गेलेला आहे भाग आणि कोरा जो आहे तो वरच्या साईडला आलेला आहे. ठीक आहे. प्रतिबिंब म्हटल्यानंतर फक्त त्याला खाली वर करायची आकृती. ओके, पुढचा प्रश्न आहे व्हॉट विल बी द मिरर इमेज ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फिगर लुक लाईक. मिरर इमेज म्हणजे या साईडला कशी दिसेल ती इमेज. ठीक आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. मिरर इमेज ह्याची फक्त उलटी होणार, म्हणजे या साईडला गेल्यानंतर कसं दिसणार ते सांगायचं आहे. इथं जो पॉइंट आहे तो या साईडला येईल, इथं जो पॉइंट आहे तो बरोबर इथे इथेच राहणार आणि हा इकडच्या साईडला येईल फक्त. म्हणून हे आन्सर सी करेक्ट आन्सर याचा बरोबर आहे. ओके, व्हॉट इज द फिगर फॉर्म आफ्टर ऍडिंग ऑल द पार्ट्स ऑफ द फिगर्स गिवन बिलो. आता हे पार्ट्स ऍड केल्यानंतर कोणती फिगर तयार होते हे बघायचं आहे. हा त्रिकोण बघायचा आहे, त्याच्यानंतर हा एक हा एक हा एक सगळ्या आकृत्या जोडून बघितल्यावरती तुमची कुठली आकृती करेक्ट होती आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. बघा, आहे का त्याच्यामध्ये सगळे पार्ट्स. ओके, देन पुढचा प्रश्न आहे विच पार्ट ऑफ द ऑप्शन विल बी ऍडेड टू द फॉलोइंग क्वेश्चन डायग्राम टू कम्प्लीट इट. ठीक आहे. चौथी आकृती म्हणजे सेम सगळे येणार आहे, फक्त ते काय होणार आहे, याच्यामध्ये हा पार्ट एक्स्ट्रा ऍड झाल्यानंतर ही आकृती कम्प्लीट व्हायला पाहिजे. तुम्ही तुमचा पार्ट प्रत्येक ठेवून बघितलात तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर येतं ऑप्शन सी. ठीक आहे. बघा. ओके, ही आकृती जोडल्यानंतर कम्प्लीट होते ती आकृती. बाकीचे ऑप्शन जर जोडले तर ती चुकीची होणार आहे, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. देन पुढचा प्रश्न आहे हाऊ विल द मिरर इमेज ऑफ द फॉलोइंग फिगर्स लुक लाईक. परत मिरर इमेजमध्ये हे फक्त इकडे जाणार आहे, म्हणजे हे या साईडला दिसतंय ते इकडेच्या साईडला दिसणार आहे. ठीक आहे. आणि याचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन बी. बघा, आता ए आणि बी मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं कारण दोन्ही साईडला आहेत, पण ह्या ज्या आकृत्या इथे दिसतात त्याच आकृत्या इथे दिसल्या पाहिजेत. ओके, म्हणजे अरे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. उत्तर ब इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे हाऊ विल द मिरर इमेज ऑफ द फॉलोइंग फिगर लुक लाईक. आता परत इथे मिरर इमेज दिलेले आहे, मिरर इमेजमुळे इथे हे दिलेलं आहे. आता मिरर इमेजमध्ये हे जे आहे ते या साईडला दिसणार आहे, राईट. आणि बाकी हा पार्ट मग इकडे दिसेल, राईट. म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. बरोबर, जसं इमॅजिन केलं होतं आपण, मिरर इमेजमध्ये फक्त काय होणार आहे, हा पार्ट इकडच्या साईडला जाणार आहे आणि हा पार्ट इकडच्या साईडला येणार आहे. म्हणजे ही आकृती त्याची करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन्स आहेत. व्हॉट विल द वॉटर रिफ्लेक्शन लुक लाईक इन द फॉलोइंग फिगर. खाली आकृती जल प्रतिबिंब. आता मिरर इमेज म्हटल्यावर हे इकडे जातं, तर वॉटर इमेज म्हटलं फक्त ही जी साईड आहे ती खालच्या साईडला जाणार. बघा, खालच्या साईडला गेलेली इमेज कोणती बरोबर असणार आहे मग. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. पहिल्याच आकृतीमध्ये दिसतं आपल्याला हे सगळ्यात वरती आहे, या दोन नंबरला हे यायच्या बरोबर आहे, म्हणून हे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. समजतंय का. खालील प्रतिबिंब म्हटल्यावरती फक्त वरची आकृती खाली जाणार आहे आणि प्रतिबिंब म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब खाली जाईल, आरशातील प्रतिबिंब उलट साईडला जाणार आहे. ठीक आहे, अपोजिट साईडला जाणार आहे. व्हॉट विल बी द वॉटर रिफ्लेक्शन लुक्स लाईक इन द फॉलोइंग फिगर. आता ही फिगर आहे, याच्यामध्ये परत काय करायचं आहे, वॉटर रिफ्लेक्शन दाखवायचं आहे. वॉटर रिफ्लेक्शन मध्ये अपोजिट साईडला नाही जाणार, फक्त डायरेक्शन चेंज होणार, वरची आहे ती खाली जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे करेक्ट आन्सर कोणतं येणार आहे, ऑप्शन डी. तुम्ही एक दोन आकृत्या ज्या आहेत प्रॅक्टिकल मध्ये पाण्यात बघा किंवा आरशात बघा, तुम्हाला लक्षात येईल की नेमकी प्रतिबिंब कसं